गोंदिया जिल्ह्यातील काही शेतकरी भलत्याच अडचणीत सापडलेत. कर्जाची परतफेड करूनही या शेतकऱ्यांच्या नावे कर्ज दाखवण्यात आलंय, तर काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं नसतानाही त्यांच्या नावे कर्ज घेतल्याचं दाखवण्यात आलंय. बिरसी गावातल्या सेवा सहकारी संस्थेत हा घोळ झालाय, त्यामुळे या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेत संस्थेत सुरू असलेल्या गैरव्यवहारावरती प्रकाश टाकलाय. गोंदिया जिल्ह्यातल्या बिरसी या छोट्याशा गावातले हे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत. यातल्या काहींनी सेवा सहकारी संस्थेतून कर्ज घेतलं होतं, मात्र कर्जाची परतफेड केल्यानंतरही त्यांच्या नावे कर्ज दाखवण्यात आले, तर काहींच्या नावे कर्ज न घेताना देखील कर्ज दाखवण्यात आले. ही चूक एक दोन नव्हे तर 100 शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलीय. कसंबसं कर्ज फेडलं असताना आता पुन्हा नव्यानं कर्ज फेडायचं कसं याची चिंता या शेतकऱ्यांना सतावू लागलीय. आम्ही फक्त 22,000 उचलला, पण आमच्या नावावर 1,08,000 दाखवून राहिला, आणि आता व्याज धरून कमीत कमी तो 2.5 लाखाच्या वर झाला आहे साहेब. हे कर्ज मुदतीत बसही नाही, सरकाराची जी आहे ती 1.5 लाखापर्यंतच आहे, आणि आपण तेवढा कर्ज भरलाच नाही आणि आमच्या नावावर दाखवून राहिला तोच आम्हाला आहे. असे पुष्कळ 100 लोकांवर तरी पण इथे घोळ आहे साहेब, आणि हे सचिव आणि अध्यक्ष नाही केला, कारण की तेच दिला आणि घरी आणून पैसा दिला. आपल्या इथं त्यांच्याच घरी ऑफिस आहे. 9,000 उठाया था और वो बता रहे कि 23,000, कोई बता रहे कि 51,000 वहाँ पे लिखा हुआ है. और मेरे मैं तो लिखी पढ़ी नहीं हूँ, ऐसे थोड़ी सी साइन कर लेती हूँ और इतना बता रहे हैं. और उसके बाद में इनने 2 स्लिप में मेरा साइन लिया था कि तुम्हारे बीमा के तौर में आया है करके. तो मैं मेरे कब मिलेगा मुझे बीमा, तो बोले आपको नहीं मिलेगा, तुम्हारा बीमा वहाँ जमा होएगा तो सब पता चल जाएगा तुमको. और पैसे भी जमा किए थे सर 5,000 रुपये. 20,000 उचल लो तो 2,000 यानी 9 महिने. त्याचे बाद मंदी एक बी पैसा भरला नाही. आता कर्ज दाखवून राहिला 1,52,000. या शेतकऱ्यांनी संस्थेकडे अनेकदा चौकशी केली, जाब विचारला, पण काहीच उपयोग झाला नाही. अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम बिरसी गावात पोहोचली, शेतकऱ्यांची चौकशी केली. अनेक शेतकऱ्यांनी या संस्थेकडून कर्जही घेतलं नव्हतं. काहींनी 2007 ते 2009 या कालावधीत कर्जाची उचल केली होती, पण त्याची परतफेड देखील केली होती. एकदा कर्ज फेडलं असताना पुन्हा कर्ज का फेडायचं असा सवाल हे शेतकरी विचारतायत. 2007 का उठाया हुआ है कर्ज है, और जब अभी 2017 है, 17 में जब ऑनलाइन का समय आया कर्ज माफी का, तब मेरे को पता चला कि मेरे पे कर्ज है करके. आपने लिया है क्या कर्ज? कर्ज लिया ही नहीं मैंने. ज्यांनी 5,000 उचलला त्यांचे नावे 25,000 उचल करण्यात आला, ज्यांनी 10,000 उचलला त्यांच्या नावे 40-50,000, आणि ज्यांनी 20,000 उचलला त्यांचे नावे कमीत कमी 60-70,000 रुपये असा म्हणजे त्यांच्या नावे पैसे उचल करण्यात आली. आणि ज्या लोकांनी कर्ज उचलच केली नाही अशा लोकांच्या नावे सुद्धा कर्ज उचल करण्यात आलेला आहे. 65,000 रुपया 10 में उठाया हूँ और 22,000 दिखा रहा है मेरे नाम पे 9 का, तो उसमें से पैसे भरा मैंने. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी झी हेल्पलाईनची टीम सहाय्यक निबंधकाच्या कार्यालयात पोहोचली. सहाय्यक निबंधकांना या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणी संस्था तसंच बँकेचे रेकॉर्ड तपासून पुढील कारवाई करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही त्याच्यावर कार्यालयाचे सहकार अधिकारी श्रेणी 2 यांची चौकशीसाठी अपॉइंटमेंट केलेली आहे. त्यांनी संस्थेचे रेकॉर्ड तसेच बँकेच्या रेकॉर्डवरून तपासणी करण्याचं त्यांचं काम सुरू आहे. सदर संस्थेचं रेकॉर्ड, बँकेचे रेकॉर्ड आणि संबंधिताची बयान याच्यातून जो खुलासा आपल्या समोर येईल त्याप्रमाणे आपण पुढे त्याच्यावर कारवाई करू. सहाय्यक निबंधकांनी दिलेल्या आश्वासनामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. मात्र झी हेल्पलाईन केवळ या आश्वासनावर स्वस्त बसणार नाही. जोपर्यंत या शेतकऱ्यांच्या नावे लागलेले खोटे कर्ज रद्द होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील. माधव चंदनकर, झी मीडिया, बिरसी, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.